आणि आता पाहूया पुढची बातमी. लोणंद पोलीस ठाण्याच्या खबऱ्याकडून बातमी मिळाली की शहरात एसटी स्टँडच्या मागे दुसऱ्या जिल्ह्यातील लोक शहरात मोठा जबरी दरोडा टाकण्याच्या तयारीने येणार आहे. बातमीप्रमाणे एसटी स्टँडच्या मागे चार पाच लोक बसलेले दिसून आले. पोलिसांनी चारही बाजूंनी त्यांना घेराव घालून पकडले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन त्यातील एक जण पळून गेला. त्याच जागेवर पकडलेल्या चार लोकांकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आम्ही दरोडा टाकण्याकरता आलो असल्याचं सांगितलं. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्या जवळील लोखंडी धारधार कोयता, लोखंडी कटावणी, मिरची पूड अशा प्रकारच्या वस्तू मिळाल्या. या दरोडेखोरांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत आणि हे सर्व आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ लोखंडी धारधार कोयता, लोखंडी कटावणी, मिरची पूड, सॅक बॅग, त्यामध्ये दोरी आणि लांब स्क्रू ड्रायव्हर अशा वस्तू मिळून आल्या. तसेच दरोडेखोरांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गिरीश दिघावकर साहेब करत आहेत. सर्व आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील आहेत असं समजतंय. यातील जे आम्ही चार संशयित समजे अटक केली होती त्यांची नावे सचिन चंद्रकांत काळे, वय 20 वर्ष, राहणार सदाफुले वस्ती जामखेड, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. तसेच दुसरा आरोपी अमोल जालेंदर काळे, वय 25, राहणार राजेवाडी, तालुका जामखेड. तिसरा आरोपी किरण उर्फ खंड्याराव साहेब काळे, वय 22 वर्ष, राहणार मिलिंदनगर जामखेड. व चौथा आरोपी रमेश राजेंद्र काळे, वय 36 वर्ष, राहणार मिलिंदनगर जामखेड, जिल्हा अहमदनगर. अशी ही चारही आरोपींची नावं आहेत.